संत वाणी इयत्ता चौथी ची ही कविता आज आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. संत वाणी या कवितेमधील ओवींमध्ये श्री तुकाराम महाराजांनी विद्यार्थ्यांना उपदेश केला आहे आणि ते म्हणतात, अभ्यास करत असताना आपण लिहिलेला आशयाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. अर्थ समजून न घेता केवळ पाठ करणे म्हणजे नुसती पोपटपंची असते. शब्दांचा अर्थ समजून घेऊन जर शब्द उच्चारले तर आपला शब्दार्थाचा म्हणजेच शब्द ब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि खऱ्या अर्थाने अध्ययनाचे समाधान होते. अजून एक अनमोल असे वचन ते सांगतात. ते म्हणतात की एखाद्या गोष्टीची परिपूर्ण माहिती किंवा ज्ञान असल्याशिवाय त्या गोष्टी विषयी चार चौघात न बोललेलंच बरे, असे संत तुकाराम आपल्या ओवींमधून विद्यार्थ्यांना सांगत आहेत. चला तर त्या ओवी आपण म्हणूया. अर्थे बिन पाठांतर कास या करावे, व्यर्थची मरावे गोगुनिया. अर्थे बिन पाठांतर कास या करावे, व्यर्थची मरावे गोगुनिया. गोगुनिया काय वेगी अर्थ पाहे, गोगुनिया काय वेगी अर्थ पाहे. अर्थ रूप राहे होऊनिया, अर्थ रूप राहे होऊनिया. तुका मने जाला अर्थी आहे भेटी, तुका मने जाला अर्थी आहे भेटी. नाही तरी गोष्टी बोलू नका, नाही तरी गोष्टी बोलू नका. पुढील ओवी आहेत संत चोखा मेळा यांच्या. संत चोखा मेळा त्यांच्या अभंगांमधून चांगल्या गोष्टी शिकवतात. ते म्हणतात, ऊस जरी दिसायला वेडा वाकडा असला तरी त्याचा रस मात्र मधुर गोड असा असतो. नदी जरी वेडी वाकडी वाहताना दिसली तरी ती वाता वाता तिच्या आजूबाजूला असलेल्या संपूर्ण सृष्टीला ती जीवन देते. आपण एखाद्या गोष्टीकडे फक्त वरवर पाहून तिचे मूल्य ठरवू नये, कारण प्रत्येक गोष्टीचं दिसणं आणि असणं यात खूप अंतर असू शकते. ते म्हणतात, मी जरी उच्च कुळात जन्म घेतला नसला तरीही माझ्या मनात असणाऱ्या भगवंताविषयीची ओढ आहे, भक्ती आहे, ती अतिशय निर्मळ व निखर आहे. म्हणूनच ते अतिशय आततेने परमेश्वराला साथ घालतात की तुझ्या चरणी मला स्थान दे. मग ऐका संत चोखा मेळा यांचा भंग. ऊस डोंगा परी रस नुहे डोंगा, काय भूललासी वरली रंगा. ऊस डोंगा परी रस नुहे डोंगा, काय भूललासी वरली रंगा. नदी डोंगी परी जड नोहे डोंगे, काय भूललासी वरली रंगे. नदी डोंगी परी जड नोही डोंगे, काय भूललासी वरली रंगे. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा. काय भूललासी वरली रंगा, काय भूललासी वरली रंगा. पुढील ओवी आहेत संत शेख मोहम्मद यांच्या. श्री संत शेख मोहम्मद यांना निसर्गातील सर्व चराचरांमध्ये परमेश्वराचे सानिध्य अस्तित्व जाणवते. श्री संत शेख मोहम्मद म्हणतात की अखिल सृष्टीची निर्मिती करताना परमेश्वराने सोवळे ओवळे पण दाखवले नाही. सृष्टीची निर्माण करत्या परमेश्वराने
प्रत्येक निर्मितीला चैतन्याचा भर देऊन साध्याय. केतकीच्या झाडावर अनेक काटे असतात, पण या काटेरी झाडावरच सुगंधी केवडा फूल फुललेला आहे. प्रथम दर्शनी फणस अतिशय काटेरी दिसत असला तरी त्याच्या आत मात्र असणारे गरे अतिशय गोड निर्माण केलेली असतात. नारळ वरून अतिशय कठीण टणक असला तरी त्याच्या अंतरात जीवनाचा उगम संचार असतो. तशाच पद्धतीने ते परमेश्वराला साथ घालतात आणि म्हणतात, तसाच मी सुद्धा कदाचित प्रशंसनीय वंदनीय नसेल, पण माझे आत्म्यात अंतर्मनात सदैव स्मरण चाललेले असते ते फक्त गोविंदाचे. चला तर मग संत शेख मोहम्मद यांचे ओवी ऐकूया. ऐसे केलिया गोपाळे नाही सोडे ओढी, काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा. ऐसे केलिया गोपाळे नाही सोडे ओवडे, काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा. पणसा अंगी काटे आत अमृताचे साठे, नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन. पणसा अंगी काटे आत अमृताचे साठे, नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन. शेख महमद विंद त्याचे हृदयी गोविंद, ऐसे केले या गोपाळे नाही सोवडे ओवडे. शेख महमद विंद त्याचे हृदयी गोविंद, ऐसे केले या गोपाळे नाही सोवडे ओवडे.